त्यामुळे एक म्हणतो ड्रीम कम ट्रू असं वाटतं आम्हाला. खूप बरं वाटलं तुम्हाला. कम ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत रायलिंग पठारावरती. आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5. ॲक्च्युली नाईट ट्रेक आहे. रायलिंग पठार म्हणजे रायलिंग पठाराचं वैशिष्ट्य म्हणजे तिकडनं लिंगाणा किल्ल्याचं खूप चांगलं दृश्य येतं, म्हणजे एक व्ह्यू येतो. त्यानंतर जर जमलं तर आणि रोप वगैरे असेल तर आपण उद्या लिंगाणा किल्ल्यावरती जाणार आहोत, कारण की विदाऊट कोणाचा सपोर्ट वगैरे रोपशिवाय आपण तिकडे जाऊ शकत नाही. तर आत्ता आमच्या 4 जणांचा ग्रुप आहे, आम्ही 2-व्हीलरवरतीच जाणार आहोत. लाईक तोरणाचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर तो जाऊन बघा. सो आता असा प्लॅन आहे की नाईट ट्रेक करायचा आहे. ट्रेक नाही, ॲक्च्युली ट्रेल आहे. अर्ध्या तास म्हणजे रायलिंग पठाराच्या खाली एक गाव आहे मोहरी, तिकडे गाड्या लावून आम्ही अर्ध्या तासाचा ट्रेल करणार आहोत. सो लेट्स गो. आणि ॲक्च्युली आजचं थोडं फुटेज कमी असेल व्लॉगमध्ये, उद्याचं जास्त असेल. सो लेट्स गो. सो गाईज आता फायनली किती वाजलेत? एक अठ्ठावीस 1:30 वाजला आहे आणि आम्ही फुल रेडी आहे. म्हणजे आम्ही इथे टेंट टाकला आहे आणि रायलिंग पठार जिकडे आहे तिकडे ऑलरेडी 6 ते 7 टेंट्स होते आणि इकडनं लिंगाणाचं खूप छान दृश्य आम्हाला दिसतंय. ॲक्च्युली फॉग आहे, म्हणजे आम्ही येत होतो ना तर रस्त्यामध्ये आम्हाला इतकं फॉग लागलं की आमचा विश्वासच नव्हता आहे होत की आत्ता मार्च महिना आहे. सो आता आमचा प्लॅन असं की आम्ही जे आणलेलं आहे घरून ते आता खाणार आहोत आणि उद्या सकाळी रील्स वगैरे खूप सारे शूट करणार आहोत. तर माझ्यासोबतच तुम्ही आयजीएन फ्रेकबॉयसुद्धा सबस्क्राईब करा. जे ब्लॉग्स माझे येतात ते पण सेम त्याचे येतात, फक्त व्हिडिओचा कंटेंट आमचा वेगळा असतो. आणि त्यानंतरचा असा आमचा प्लॅन आहे की उद्या सकाळी तरी रील्स वगैरे शूट करायचे आहेत. ते जर ते तुम्ही माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलवरती बघा, ही माझी आय डी आहे. सो आता भेटूयात उद्या सकाळी. सो गाईज गुड मॉर्निंग फ्रॉम रायलिंग पठार. हा होता आमचा टेंट आणि इकडचा व्ह्यू कसा आहे ते मी तुम्हाला दाखवतो. ते आम्ही कपडे अडकवण्यासाठी जुगाड केला आहे. ॲक्च्युली ते आता एक यूट्यूबर आला आहे JB ब्लॉग, जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही त्यालासुद्धा जाऊन फॉलो करू शकता. ड्रोन शॉट्स वगैरे खूप छान असतात, त्याला मिलियन्समध्ये व्ह्यूज असतात. म्हणजे अशाच लोकांना इन्स्पिरेशन घेऊन मी माझं व्लॉगिंग चालू केलं आहे. आणि हा आपल्या मागे आहे लिंगाणा किल्ला आणि त्याच्या मागे जो तुम्हाला दिसतो इथे तो आहे रायगड. मी एक ऑब्झर्व केलं की रायगडला कोणताच डोंगर अटॅच नाही आहे. जर तुम्ही बघितला तोरणा बघा किंवा सिंहगड बघा, त्याला सगळे डोंगर अटॅच आहेत. तर रायगडला एक पण डोंगर अटॅच नाही आहे, अशी डोंगररांग आहे. या डोंगररांगेकडे बघून मला हरिश्चंद्रगड आठवला. हरिश्चंद्रगडचा कोकणकडा तिकडनं सेम असंच व्ह्यू आहे. बऱ्यापैकी गर्दी आलेली आज कारण की वीकेंड आहे. त्यानंतर माझा फ्रेंड पण आहे आयजीएन फ्रेक बॉय. डू सबस्क्राईब. येस. सो आता पुढे असा प्लॅन आहे की ब्रेकफास्ट करू. आम्ही खूप काही खाण्यासाठी आणलेलं आहे आणि त्यानंतरचे शॉर्ट्स तुम्ही एन्जॉय करा. सो गाईज आत्ता आपल्यासोबत आहेत JB ब्लॉग्स. तर ते जरा माहिती देतील या जागेबद्दल आणि ब्लॉगिंगबद्दल जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते. येस. आता सकाळचे 7 वाजत आलेत आणि ढगाळ वातावरण झालेलं आहे, सूर्य काय उगवलं आहे. आम्ही वाट बघतोय सनराईजची मस्त आणि समोर असं विहिंगम असं दृश्य आहे लिंगाण्याचं, काय भारी वाटतंय. आम्ही आता रायलिंग पठारावरती आहे. तुम्ही रात्री आलेत का? कधी आलेत? आम्ही हो रात्री आलो इकडे. किती वाजता? 1:30 इथे. 1:30 अच्छा, तुम्ही 1:30 आले का? आम्ही 5:30-6 इथे आलो होतो. सनसेट पाहायला मिळाला. आता सनराईज बघतोय, भारी आहे, जबरदस्त. अजून काय म्हणतोय? काय नाही, भारी वाटतंय तुम्हाला बघून. म्हणजे अरे वा, थँक्यू. ऍक्च्युली कसं ना, तुमच्या सारख्या ब्लॉगर कडे बघून आम्ही आमचं सुरू केलंय, त्यामुळे एक म्हणतो ड्रीम कम ट्रू असं वाटतंय आम्हाला. खूप बरं वाटलं तुम्हाला बघून. खरंच मनापासून थँक्यू. आणि मी पण एक म्हणजे जे आता तुम्ही बोलले की आम्ही पण न्यू ब्लॉगर आहेत, तर एक सांगायचं मला की स्टार्टिंग जे आहे कन्सिस्टन्सी ठेवा. एक म्हणजे कंटिन्यू जे एक शेड्यूल तयार करा की बाबा मला एवढे ब्लॉग्स या महिन्यामध्ये डिलिव्हर करायचे आहेत, ऑडियन्सपर्यंत पोहोचायचे आहेत. तर 5 असेल 4 असेल 4 ब्लॉग्स ठेवा फक्त स्टार्टिंगला. सॅटर्डे संडे हे 4 ब्लॉग्स तुम्ही तुमचे यूट्यूब चॅनलला गेलेच पाहिजे. आणि कंटिन्यू एक टाईम आणि एक डे फिक्स करा आणि लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. आणि जास्तीत जास्त सह्याद्री फिरा, कन्सिस्टन्सी ठेवा यूट्यूबवरती, तरच तुमचे व्हिडिओ ॲटोमॅटिकली म्हणजे प्रमोट होणार आहेत ऑटोमॅटिकली.
जर तुम्ही जर असं म्हणजे आज टाकतोय किंवा 10 दिवसांनी टाकतोय किंवा महिन्यानं टाकतोय तर ती कन्सिस्टन्सी ब्रेक होते आणि ऑडियन्सपर्यंत एंगेजमेंट चांगली होत नाही. त्याच्यामुळे ही गोष्ट ठेवा फक्त. आणि एडिटिंगचं झालं बोलायला गेलं तर हळूहळू प्रोग्रेस होतच जाते, सगळ्यांची प्रोग्रेस होते, थोडं थोडंसं आपण शिकत जातो ही गोष्ट. तर ती गोष्ट कंटिन्यू करा, फॉलो करा आणि नक्कीच त्यांच्या चॅनलला पण फॉलो करा, नवीन सबस्क्राईब करून टाका. आता तरी एक वर्ष झालेलं, 1 वर्षामध्ये 20 व्लॉग आलेले आहेत. अरे तरी हा अच्छा बऱ्यापैकी फिरलेलं आहे. आहेत आणि पूर्ण पठार मोकळं झालेलं आहे. जे कोण होते कॅम्पर्स ते सगळे परत गेलेले आहेत. त्यानंतर जवळजवळ 1 तासाचा ट्रेल होता, चालायचं होतं. त्यानंतर आम्ही इथे आलो. मोहरी एक गाव आहे, तिकडे आपल्याला आपली गाडी पार करावी लागते, त्यानंतर यावं लागतं. आणि आत्ता आपण बघतोय तर माझ्या बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसतोय तो आहे किल्ला लिंगाणा. तर आम्ही टोटल 4 जण आलो होतो, त्यातले 2 जण गेलेत बहुतेक ते लिंगाण्यावरती गेले. ते आम्हाला म्हणले की जर आम्हाला चान्स मिळाला तर आम्ही जाऊ. ॲक्च्युली कसं ना, हा फोर्ट जेवढा अवघड आपल्याला इथून दिसतोय तेवढाच अवघड तो चढायला आहे. त्यामुळे इन्स्ट्रुमेंट्स, विदाऊट इन्स्ट्रुमेंट्स आपण जाऊ शकत नाही. आणि जर इन्स्ट्रुमेंट्स तुम्हाला रेंट वरती हवे असतील तर आपण खालच्या गावातून 1500 रुपयाला ते घेऊ शकतो, ते तिकडनं रेंटवरती मिळतात. आणि सो असा इकडची सिनरी आहे, अशा डोंगर रांगा आहेत. आणि जो आपल्याला त्या साईडला दिसतोय तो आहे रायगड. ॲक्च्युली रायगडवरती जी चढायची वाट आहे ती पलीकडनं आहे, त्यावरती सुद्धा आपला ब्लॉग येईल. आणि विहंगम असा नजर आपल्याला इकडनं दिसतो. सो
गाइस आता ऊन जास्त आल्यावर आम्ही टेंटची जागा बदलली, एका झाडाखाली आलो आणि आता आदले दुपारचे 2, हलकी झोप घेतली होती आम्ही आणि इथे सँडविचची तयारी चालू आहे. बघू शकता तुम्ही सँडविचची तयारी. तर असं आहे, आता आम्ही सँडविच खाऊन जरा रेस्ट करू आणि सनसेट शिवाय आम्ही इथून जाणार नाही आहे. सनसेट बघूनच जाणार आहे, त्यानंतर आम्ही टेंट परत शिफ्ट करू कारण की रील्स वगैरे काढायचे आहेत. जर तुम्ही प्रथमेश निकम ब्लॉग्स या चॅनलच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करत नसाल तर पहिले जाऊन करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईबचं बटन दाबा. या व्हिडिओच्या खाली रेड कलरचं बटन असेल ते पहिले दाबा. आपण बसलोय कड्यावरती, आपल्यासोबत आज आलाय तुषार, तर त्याला पण विचारूया की त्याला ट्रेक वगैरे कसा वाटला. ट्रेक एकदम भारी आहे. आता आपण जिकडे बसलोय तिकडे समोरच आपण लिंगाना बघू शकतो. समोरच्या बाजूला आहे फ्लॅट सर्फेस वाला, तो आपण रायगड बघू शकतो आणि तो त्या डोंगराच्या मागे जो सुळका दिसतोय तो कंती फोर्ट आहे. 3 फोर्ट आपण रायलिंग प्लॅटू वरनं बघू शकतो. एकदम भारी फील येते. सो गाईज, थोड्या वेळानंतर ऊन गेल्यावरती आम्ही परत आमच्या स्पॉटवरती आलेलो आहे. ते आमचं नेट टाकलेलं आहे डिकॅथलॉनचं. मी या टेंटची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल, जाऊन तिकडे चेकआउट करा. आत्ता इथे बेत चालू आहे भेळचा. ऐक ना, म्युझिक बंद कर ना, ब्लॉक करतोय. मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल याची लिंक, तुम्ही ती जाऊन चेक करू शकता. 2 जणांचा हा टेंट आहे. ॲक्च्युली आम्ही 2 टेंट आणलेले आहेत, एक आहे 6 जणांचा आणि एक आहे 2 जणांचा. अँड इथे लिंगाचं एक विहंगम दृश्य आपल्याला बघायला मिळतंय. त्यानंतर त्याच्या पलीकडे रायगड आहे, जसं की मी तुम्हाला दाखवला. आत्ता या पूर्ण पठारावरती कोणीच नाही, आम्ही फक्त चौकट मित्र आहे. आणि याची काय मी सनसेटची वाट बघतोय, पण माहीत नाही की सनसेट होईल का नाही कारण की खूप ढग आहेत. सो आता ताव मारूया भेळवरती. सो गाईज, अनफॉर्च्युनेटली आपला सनसेट मिस होणार आहे कारण की आज फॉग जास्त आहे, त्यामुळे विजिबिलिटी खूप कमी आहे. आणि तर इथे कसे याल, रॅलिंग पठारला कसे याल, तर इकडनं 2 रूट्स आहेत. त्या एक रूट आहे तो NH4 वेल्ह्या तालुक्यात येतो तो, आणि दुसरा रूट म्हणजे पाभे घाटातून वेल्ह्यात येतो तो, म्हणजे वेल्हा इज जंक्शन. तोरणागडाखालनं आपल्याला वेढा घालून यावं लागतं. डिरेक्शन फ्रॉम पुणे हे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेल. अँड द नेक्स्ट थिंग इज, आज आम्हाला JB ब्लॉग सर, म्हणजे जामखेडे बालाजी जामखेडे सर आणि सायको प्रशील ह्यांची भेट झाली. त्यांना भेटून खूप छान वाटलं. त्यांच्याकडनं आम्ही व्लॉगिंगच्या सगळ्या ॲडवाईस घेतले, ते रील्स कसे शूट करतात, कसे व्लॉग करतात. त्यानंतर द नेक्स्ट थिंग इज, ॲक्च्युली आज ढग खूप जास्त आहेत त्यामुळे सनसेट काही होणार नाही, त्यामुळे मी टाईम वेस्ट न करून आता मी घरी चाललो आहे. त्यानंतर आम्ही ॲक्च्युली काल 1:30 आलो होतो रात्री आणि आत्ता वाजले 4:30. तर आम्ही खायला मॅगी सँडविच वगैरे असं घेऊन गेलो, म्हणजे सँडविचचे सामान वगैरे तुम्ही व्लॉगमध्ये बघितलंच असेल. जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबचं बटन दाबा, त्याच्या बाजूला बेल आयकन दाबा, म्हणजे कळेल की मी व्हिडिओज टाकलेले आहेत. आणि त्यानंतर जर तुम्हाला हा ब्लॉग खरंच आवडला असेल तर ह्यावरती कमेंट टाका आणि लाईक जरूर करा. सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत प्रथमेश निकम सायनिंग ऑफ.